नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील. मिरजेमध्ये गांजा विकणारा ताब्यात, 1 किलो 75 ग्राम गांजा जप्त, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी सांगली जिल्ह्यातील अवैध अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इसमाची माहिती काढून त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे शनिवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीकडील एक खास पथक मिरज विभागामध्ये पेट्रोलिंग करत असताना मिरज झारीबाग चौक ते आंबेडकर उद्यानाकडे जाणारे रोडवर जनावरांच्या बाजाराच्या कमानेजवळ एका टीस्टॉलच्या आडोशास हुसेन सय्यद हा अवैध गांजांच्या पुड्या तयार करून विक्री करत आहे अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांना मिळाली. पथकाने पंचांसह त्या ठिकाणी छापा मारून हुसेन सय्यद या मुद्देमालासह ताब्यात घेतले. त्याच्याकडे अंगझडतीमध्ये रोख 620 रुपये, 20,000 रुपये किमतीचा 1 किलो 75 ग्राम गांजा असा 19,620 रुपयाचा मुद्देमाल मिळाला. पुढील तपासक्रमी आरोपी आणि मुद्देमाल महात्मा गांधी पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस, पोलीस उपनिरीक्षक अभिजित सावंत, सुधीर गोरे, संजय कावळे, सचिन कुंभार, मुदसर पाथरवट, प्रशांत माळी, आर्यन देशिंकर यांनी पार पाडली.